इयत्ता पाचवी विषय मराठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक गमतीशीर गोष्ट ऐकणार आणि शिकणारही आहोत। त्या गोष्टीचे नाव आहे बंडूची इजार। भाऊची गावचा बंडू, शांत व कष्टाळू शेतकरी। आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं। घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम। सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू। एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली। धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला। आता पुढे पाहू काय झालं ते। इजार जरा लांब झाली, चांगली चार बोट लांब झाली। आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे। अग, इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का? अहो, सकाळ सकाळी आणि काय आहे, जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार। सुबे, इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की। आई, ए आई, इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडल्यात। आईने इजार एका कोनाड्यात फेकली। बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला। थोड्या वेळाने कोनाड्यात पडलेल्या इजारीकडे बघून बंडूच्या बायकोने मनात विचार केला। सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती, असा विचार करून बंडूची बायकोन इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते। पुन्हा थोड्या वेळानंतर बंडूची बहीण सुबी कॉलेजमधून घरी येते आणि त्या कोणाड्यात पडलेल्या इजारीकडे पाहून मनात विचार करते। आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये, असा विचार करून बंडूची बहीण सुद्धा इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते। पुन्हा थोड्या वेळानंतर बंडूची आई तिथे येते। त्या इजारीकडे बघून ती मनात विचार करते। उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा, असा विचार करून बंडूची आई सुद्धा इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते। संध्याकाळी शेतावरून बंडू घरी येतो आणि त्या इजारीकडे बघून मनात विचार करतो। आपलं काम आपणच केलेलं बरं, असा विचार करून बंडू त्या इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो आणि ती इजार घालून बघतो तर काय, सगळे जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात। मी इजार चार बोट कापली, मी पण। अग बया, मी पण इजार चार बोट कापली आणि मी पण।